तिकडे उखाडा घेणं हे कल्चर नाही ही पद्धत नाही तिकडे नाव घेतच नाही म्हणजे अजी <laughs> आणि सुनते हो असंच असतं तिकडे एक किलो मिठाई वगैरे खाऊ शकतात माणसं सकाळी चहा बरोबर उठून हो खूप मिठाई खातात खूप गोड खातात म्हणाल की कोणसा भगवान का गाणं हो मी म्हटलं की आता गेले आता कुठलं भगवानचं मी म्हटलं की हो हो मी भक्ती संगीत गातीय पहिल्या दाराच्या प्रेमानसाला काळीच केलाय बाप कि पोरी पाचली कुपाचिती लवऱ्याचा लागलाय ना <laughs> जिजा जयो ना आज तुम्ही कॉल है मंगोडन को है म्हणून म्हणजे जिजाजी आज जाने की जरूरत मत करना क्योंकि किंवा आज घर पे मंगोडिया आहे तो मंगोड़िया कैसे खाते बिना छोड़ के मतलब कैसे जाओगे आप कहन लगे मोसे बब्बा एरी बहू कहन लगे मोसे बब्बा कहाँ गो चिल्लम तमाखू को डब्बा कहाँ गो चिलम तमाखू को डब्बा हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी पूजा बुरकर लोकमत सी एन एक्स फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सो छोट्या पडद्यावर आज आपण पोहोचलेलो आहोत ते म्हणजे लाडाची मी लेखक आणि थेट मी मम्मीला भेटलीये सो मम्मी खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच थँक्यू किती दिवसांनी भेटतोय आपण <laughs> पूजाला मी जेव्हा बेबी डिलिव्हर करणार होती तेव्हा भेटले होते आणि त्याच्यानंतर आता कट्टू भेटी <laughs> आहे करेक्ट कशा एकदम फर्स्ट क्लास काय म्हणतात आवडीचं पात्र तुम्ही करत असाल तर काय आनंद असतो तुम्हाला यू जस्ट एन्जॉय डेट आवडीचं पात्र म्हणजे म्हणजे बघितलं खडूस मम्माचा स्वभाव स्मिता ताईचा स्वभाव असा मुळात नाहीये आणि आवडीचं पात्र हे बघ कसं असतं माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला तुमच्या स्वभाव विशेषा विरुद्ध असं काहीतरी जेव्हा करायला मिळतं तेव्हा कारण ते कधीच आयुष्यात केलेलं नाहीये ना आपण अशा असा इतकं डॉमिनेशन कोणावर तरी हे कधीच आयुष्यात आपण केलं नाही आहे त्यामुळे ते काहीतरी करतो आहे आपण त्यामुळे स्वभावाच्या वेगळं असं काहीतरी करण्याचा एक तो वेगळा आनंद असतो आणि मग ते करताना आणखी काय काय गोष्टी करू शकतो मजा आहे आणि तू जसं म्हणालीस की ॲक्च्युली ह्या मम्मीला मी कसं बघते की ही इज शी इज एक्स्ट्रीम इन एव्हरी थॉट म्हणजे प्रेम एक्स्ट्रीम आहे राग एक्स्ट्रीम आहे तितकंच काय म्हणू ते बदला घ्यायचा आहे तिला तर तोही एक्स्ट्रीम आहे तिचा आणि तितकंच अटॅचमेंट आणि पझेशन हे सुद्धा एक्स्ट्रीम आहे तिचं त्यामुळे एक्स्ट्रीम व्यक्ती कशी असू शकते किंवा काय तर ह्याच्यातनं बरंच काय काय शिकायला मिळतं की एवढी ओव्हर अटॅचमेंट आपल्या मुलाबरोबर स्वतःच्या इज नॉट गुड पर सगळे फ्री बर्ड असतात त्यांना फ्री सारखं सोडायला पाहिजे मितालीची रिअल लाईफमध्ये सुद्धा घरात एंट्री झालेली आहे आणि इथे सुद्धा आता घरात एंट्री करते तर बिचारीची हालत म्हणजे ती बरं तिथे माझं स्वागत होतं ही मम्मी काय मला सोडत नाही आहे ही माझा जीव घेते तुम्हाला तुमची पहिली घरातली एंट्री तुमच्या लग्नानंतरची ती आठवते अ व्हेरी ब्युटिफुल एंट्री एक तर मी तू म्हणालीस की माझं सासर एम पीला आहे मध्य प्रदेश त्यामुळे तुम्ही जवळपास एक अठरा तासाचा जर्नी करून जाता आणि नंतर सासरी पोहोचता आणि फार प्रेमळ माणसं आहेत तिथली आणि तिकडे प्रत्येक फेस्टिवल प्रत्येक रिच्युअल हे गाण्यांशी रिलेटेड असतं तिकडे म्हणजे जी फोक गाणी आहेत ती इतकी आहेत आणि तू बघशील तर घरामध्ये सगळ्यांनाच गाता येतं असे लोक असतात ढोलक कंपल्सरी घरामध्ये असतो so, सो असं वाजत गाजत माझं एक स्वागत मी अठरा तासाच्या प्रवासानंतर आलेले आणि माझा शीण सगळा उतरून गेला त्या एंट्रीनंतर बट इट्स व्हेरी ब्युटिफुल एक तु तु तर खूप कलरफुल शहर आहे ते आणि तू तिकडच्या बायका ज्या साड्यांचे रंग पण वापरतात तू बघशील तर आपण नॉर्मली पेस्टल शेड्स वगैरे वापरतो तिकडे खूप कलरफुल साड्या खूप सगळं कलरफुल वातावरण तशीच ती एक टिपिकल रांगोळी फुलांची तिकडे अर्थात फुलांची रांगोळी आणि त्यातून तुमची एंट्री होती आहे घरामध्ये सो इट्स ऑलवेज ब्युटिफुल आणि फॅमिली एक म्हणजे असं आहे की तुम्हाला फक्त फॅमिलीला बोलवलं की तुमचं लग्न झालं इतकी माणसं इतके नातेवाईक आहेत तिकडे म्हणजे हर एक माणूस तुम्हाला मी थोड्याशा अंतरावर गेला भेटला की तो तुमचा नातेवाईकच असतो अशी अवस्था आहे तिकडे त्यामुळे मी कुणाकुणाची बहू आहे हे मला माहीत नाही आहे कुणाकोणाची भाबी आहे हे मला माहीत नाही आहे so, सो uh, इट वॉज अ ग्रँड एंट्री मला फार अजूनही ती स्मरणात आहे म्हणजे इट्स व्हेरी ब्युटिफुल मेमरीज लाईफ टाईम मेमरीज त्यावेळी आणि अशा ठिकाणी ज्यांना मराठी कळत नाही त्या ठिकाणी कोणता उखाणा घेतलेला आ <laughs> <laughs> तिकडे उखाळा घेणं हे कल्चर नाही आहे ही पद्धत नाही म्हणजे तिकडे नाव घेतच नाहीत म्हणजे अजी <laughs> आणि सुनते हो असंच <laughs> असतं तिकडे तिकडे काही नाव बिव घेणं अशी पद्धत नाही आहे पण तिकडे आहे की नवीन बहू आली की तिची मू दिखाई जी असते मग जे आपल्याकडे सुनमुख पाहणं असं म्हणतात तर मू दिखाई असते तर तिकडे संपूर्ण मोहल्ल्याच्या बायका आणि सगळेजण आलेली असतात आणि तुम्ही अशा मध्ये बसलेल्या असतात आणि सगळ्या बायका तुम्हाला नजर जाते असं तो तोपर्यंत बायका असतात घरात आणि मिठाई तर तिथे विचारू नकोस तुला म्हणजे सकाळी उठल्या उठल्या माणसं मिठाई खायला सुरुवात करतात आपण एक फ्रूट वगैरे असं खातो ना तिथे सकाळी उठल्या उठल्या चहा मिठाई सो एक किलो मिठाई वगैरे खाऊ शकतात माणसं सकाळी चहा बरोबर उठून हो खूप मिठाई खातात खूप गोड खातात आणि मी अशी बसली आहे तिकडे आणि हे आणि मग मला कळलं की मला तिथे गाणं गावं लागतं बरं आता एक एक राऊंड होतात अस त्यांचं असं मत आहे की नवीन सून आपलं खुलायला वगैरे वेळ लागतो तर आधी ज्या बडे बुजुर्ग लोक होते वो गाणं गाते पहिले तर त्यांची अशी चालू होती मग कुठली कुठली त्यांची थेट बुंदेली गाणी आणि मग काही देवाची गाणी किंवा काय तर मला त्यांनी गायला सांगितलं तर मला कळलंच नाही यार काय गाणं गावं मी म्हटलं की यार मला ते यशोमती मैया असे त्याच्या पण शब्द आठवेनत मला नंतर मैया यशोदा ते पण आठवेना मला नंतर राधा क्यू गोरी मै क्यू काला मी म्हटलं नाही नाही हे शब्द आठवणार ते म्हणा गावच लागणार आहे तर मी म्हटलं मॅ मराठी गाणं गाऊ तो मग ते म्हणाले की हां हां गाव एक अलग बोली हा मी समज आएगी वगैरे असं म्हणून हां हां गाव गाव घेऊ न जो तुम्ही सुनाना आहे वो सुनाव तर मग ते म्हणाले की सा भगवान का गाना हो मी म्हटलं की आता गेले आता कुठलं भगवानचं मी म्हटलं की हो हो मी भक्ती संगीत गातीय म्हटलं भक्ती भरा गाणं गायू आणि मी कुठलं गाणं गायलं असेल पहिल्या धाराच्या प्रेमानं झाला काळीच केलाय बा मला तेच शब्द आठवत होते मग मी ते असेल पहिल्या धाराच्या प्रेमानं झाला काळीच केलाय बा ही पोरी साजूक तू पाचली तिला लागलाय ना <laughs> भगवान कुठे आणि भक्ती कुठे आता इथपर्यंत ठीक होतं कोणालाही शून्य मराठी येतं बरं माझ्या नवऱ्याला ही शून्य मराठी येतं आता त्याला कळतं सगळं आता मी जर काही गोंधळ घातला तर त्याला बरोबर कळतो की नो 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 ये मुझे गडबड लग रहा है तुम्ही तुमखुश गडबड तर कोणी काही मराठी कळत नाही आणि मी फक्त माझी एक मैत्रिणी जी इकडनं गेली होती तिने <coughs> कि सुकुड़ी इतने कुड़ी मराठी वगैरह म है ये सगा ज़्यादा मतलब गाना सँप लो अरे ये बेटा हमें तो कुछ अर्थ समझ में ही नहीं आया तो अर्थ बसाओ इस गाने का तो मैंने कहा एक्चुअली ये भक्ति संगीत नहीं है ये ऐसे शादी का ही गाना है और ऐसे होता है कि पहली पहली बार दुल्हन आती है और फिर दूल्हे को उसका नाद लग जाता है और <laughs> और इतनी नाजुक सी दुल्हन फिर आई है फिर घर वाले घरवाले है ये है वो अलग कल्चर से आई है ये अलग कल्चर से आया है तो कैसे दोनों कल्चर ऐसे मिक्स हो रहे गाणार ही पोरी साजूक तुप्पातली तिला म्होऱ्याचं लागलं ना मग मी काही खोटं बोललेच नाही दोन वेगवेगळ्या कल्चरची माणसे आहेत ती एकत्र आली आहेत आणि मग ते <laughs> असं अजिबात कंट्रोल होत नाहीये त्याच ना। मुमेंटला त्याच म्हणजे त्या माहोलमध्ये जस इमॅजिन ते गाणं जर टी व्हीवर वर लावलं ते ते दृश्य खरंच बघण्यासारखं त्याच्यानंतर काय झालं माहितीये का माझा नवरा पण म्हणतो की कुछ तो गड़बड़ है मतलब ये कुछ टोनल क्वालिटी अलग लग रहा है ये कोई डिवोशनल सॉन्ग नहीं लग रहा है अस तेला वाटल डाउट आला तेला मग इकड़े आला पर तो पे कसा है ना तैने गाना लाऊला तो ला तुमने मेरे घर वालों के सामने ये भक्ति संगीत करके रिप्रेजेंट कर दिया तुमने बेटा मतलब क्या करना मुझे याद ही नहीं आ रहा था और फिर मम्मी तो बोली थी देखो नाक नहीं कटवाना तो सबके सामने जो वो झेपना नहीं किसी से जो भी अगर पूछे तो यू बोल देना एकदम ऐसे करके तो मैंने कहा मम्मी तो मम्मी की मम्मी जी की तो नाक कट जाती उससे बेटर है मैं कुछ बोल दूँ गा तू वहाँ पे तो मैंने गा दिया देखो पसंद भी आ गया <laughs> आता म्हणजे असे हे किस्से बरेच घडले असतील की त्यांचं असं की भाई हमारी नाकणी कटनी चाहिए आणि त्या गोष्टीला ते खूप मान पान त्या गोष्टी खूप स्ट्रिक्ट असतात सगळ्यात जास्त जेवढं महाराष्ट्रात नाहीये ठीक आहे म्हणजे तिकडे एवढं आपण नाही बाबा समजून घेईल इकडे हे असं नाहीये पण तुम्ही जेव्हा नवीन खूप वेगळ्या कल्चरमध्ये जाताना पूजा तेव्हा तुम्हाला एक मग तुम्हाला रिच्युअल्सच नाही आहेत ग आपल्याकडे कसे आपण सुशेगार मराठी लग्न म्हणजे उठा मजा करा एक लग्नाचा दिवस गडबडीत गेला बास बाकी सगळं निवांत पूजा उठा नाही अगं तिकडे पूजाच किती प्रकारच्या मग लग्नानंतर आपण देवदर्शनाला जातो तर नॉर्मली आपल्याकडे एक दोन किंवा पाच सहा देवांच्या दर्शनाला जातो अठ्ठावीस एकोणतीस कुठले देव असतात अठ्ठावीस एकोणतीस तुमचे सगळे रिलेटिव्स तुमची सगळी तुमचं घर आणि तुमचे सगळे रिलेटिव्स हे उनके घर पे हाते लगाने जाता पडतंय असं तुम्हाला नवरा नवरी आणि कारण की ते लक्ष्मीनारायण घरी येतात तर त्या इट्स अ व्हेरी गुड वायब्रेशन म्हणून मग काही नाही बँड बज रे दुल्हन जा रे लोक नाच रे हम हाते लगा रे असे करके सो देर आर लॉड ऑफ थिंग्स की खूप आणि ते तिकडे एम पीमध्ये ना ते कल्चर्ड आहेत लोक खूप आणि आता आपण खूप कल्चर्ड आहोत आपण पण आहोत पण तिकडे आहेत कल्चर्ड आहेत त्यांनी अजूनही त्यांच्या रूढी परंपरा आपण कसं एक थोडं इतक्या शहरात आणि आता आपल्याकडे इतकं सगळं फास्ट झालंय आणि आपण इतके गडबडीत आहोत आता तिकडे काहीच गडबड नाही ना तिकडे तिकडे शांत आहे सगळं त्या पद्धती रीती रिवाज सगळं होणार आठवाय बनेगी तो आठवाय्या बनेगी एक तर सकाळी साडेसहाला उठून कोण पुरी भाजी आमच्या घरात मोठं किचन आहे आपला हॉल असू त्याच्या डबल किचन आहे आमच्या घरातलं ह्यूज किचन आणि मी सकाळी सकाळी उठले आणि मी म्हटलं की बापरे बायका पदर बिदर घेऊन आटा माट रहे हैं, ये कर रहे वो कर रहे असं क्या हो रहा है अरे बेटा पुढी सब्जी बनली नाश्ते में मी म्हटलं पुडी सब्जी हो ते पुढी सब्जी खातात नाश्ता आपलं जेवण असतं ते आपलं जेवण असतं सणावाराचं नाही सकाळी पुळी रिच फूड इट रिच फूड मेने का न्यूट्रिशन रिच फूड <laughs> सो इट्स लाईक दॅट पण किती दिवस म्हणजे एक आपल्यासारखं नाही आपण जर धावपळीत पळित आहोत ज्या स्पीडने आपण पळतोय सध्या सगळेच जण जे मुंबईकर पळत आहेत जण त्या स्पीड म्हणजे तुला लग्न झालं तू किती दिवस तिथे राहू शकली आणि राहिलीच मुळत कारण की एक सर्टन टाईम नंतर की आता ना आता थोडासा वेळ मला द्या असं झालं काय झालं माझं लग्न झालं होतं जेव्हा अठरा जानेवारीला माझं लग्न होतं आणि मला सोळा जानेवारीला सुट्टी मिळाली म्हणजे मी सोळा जानेवारीपर्यंत शूट करत होते कारण मी ॲट अ टाईम तीन शॉर्ट तीन वेब सिरीज आणि इडियट्स नावाच्या नाटकाची रिहर्सल असं माझं सगळं चालू होतं त्यामुळे सेक्रेट गेम आणि हवा बदले हसू आणि मायने मिशिला अशा तीनही ॲट अ टाईम डेट सगळ्या क्लॅश होत आहेत प्लस रिहर्सल सो so, आपल्याकडे रंगादादा वगैरे तर अमेझिंग आहेत त्यांना वगैरे व्यवस्थित मॅनेज केलं त्यांनी सांगितलं ठीक आहे आपण ह्याच आता ठेऊ रिहर्सल आणि पुणे मग आपण कंटिन्यू करू ओके डन फाईन असं झालं आणि त्याच्यानंतर सोळा तारखेला मला सुट्टी मिळाली आणि सोळा ते सव्वीस एवढी दहा दिवसाचा स्पॅन मला मिळाला माझ्या सासूबाईंनी जीव काढला होता की त्यांना लग्नाच्या नंतर जास्त दिवस हवेत कारण की त्यांना तिकडे करायचं आहे आणि आमचं असं ठरलं होतं की लग्न अत्यंत साधे पद्धतीने करायचं आणि तिकडे गेल्यानंतर मला कळलं की मोठ्याच्या मोठं ग्राउंड घेतलेलं आहे तिकडे शंभर खाण्याचे स्टॉल्स लागले शंभर हा शंभर मी अजिबात एक्झाझरेशन करत नाही आहे म्हणजे कुठला खाण्याचा पदार्थ नव्हता साऊथपासून नॉर्थपासून सगळे मसाला डोसा इडलीपासून ते सगळे भेळ गुजरात बिजरात सगळं कवर करून टाकलं होतं त्यांनी असे सगळे आयटम्स होते आणि दे आर प्युअर व्हेजिटेरियन सो सगळे आयटम्स होते आणि ते मला एक एक दिवस येत होतं आणि हे रिच्युअल्स संपतच नव्हते आमचं इथे लग्न झालं मग त्यांनी परत आमचं तिथे लावलं मग परत तिथे सगळे रिच्युअल्स केले मग पूजा मग सुहागने, मग ते संपतच नाहीत ना, ना तुम्हाला कंटिन्युअस कंटिन्युअस मग एका पॉईंटला मला चोवीस तारखेला मला रडायला यायला लागलं सकाळी सकाळी उठून आणि तिकडे असं होतं ना की इतका गोतावळा आहे ना इट्स अ ह्यूज फॅमिली म्हणजे तुम्हाला Uh, एकदा सकाळी माझ्या नवऱ्याची आणि माझी भेट झाली की डायरेक्ट रात्रीच तो मला टकर टकरेल असे इतकी माणसं आणि इतके सगळे आणि नॉर्मली बहू आहे तो उसका अलग से कमरा अच्छे से लोक येणार आपल्याकडे बघत राहणार असे मग आपल्या बांगड्या बघणार इथे बघ छोटे छोटे देवर असतात आपल्या ह्या रेंजपासून तर या रेंजपर्यंत परें देवर असतात आपल्याकडे मग ते एक छोटा देवर आहे तो मांडीत येऊन बसणार मग मोठा आहे तो असा चिडवायला वगैरे असं सगळं असतं सो मला असं झालं होतं की आता हे कधी संपणार आहे काय आणि मला असं डोळ्यातनं पाणी येत होतं मग मी कसंही करून काय करायचं आता तर मी एक तर फोन चार्ज करायचं पण लक्षात नाही राहायचं इतका कार्यक्रम आहे ना तुम्हाला सकाळी एक साडी नेसायची दुपारी एक संध्याकाळी एक रात्री झोपताना एक काय 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 तुम्हाला करायचं आहे मग मी शेवटी मेसेज पाठवला हो की हे कब खतम होगा असं म्हणून आणि होतं म्हणाले नाही नाही हो गया हो गया अभि 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 नाही अभि जादा लाईफ टाईम लिए होता है, बस खतम हो गया असं म्हणून मग असं घरी सव्वीस तारखेला ते सगळे रिच्युअल्स म्हणजे मी येत होते तरीही शेवटचे काय कर अरे ये तो येतो गया, गया। मग नंतर माझ्या सासूबाईंनी काही शिल्लक ठेवले आणि शिल्लक ठेवून की आता ये तुम्ही नेक्स्ट पार आहो ना आणि ते केले मी नेक्स्ट टाइम परत सेकंड राऊंडला तर अजूनही माझ्या लग्नाचे काही रिच्युअल्स त्यांच्यासाठी राहिलेले आहेत ते मला आत्ता जाऊन मी जेव्हा परत जाणार आहे एक ट्रिप करणार आहे तेव्हाही त्यांना ते पूर्ण करायचे सो मी म्हणते की मी अजूनही लग्न झोनमध्ये अजूनही ते संपलेले नाही आहेत पण सव्वीस तारखेला वाटलं मला बस आय वॉन्ट टू कम बॅक इन माय रुटीन नॉर्मल पल्लू पिल्लू सगळं सोडून <laughs> मला नॉर्मल माझ्या कपड्यांमध्ये घ्यायचं आहे बट दॅट वॉज फन एक काय म्हणूच एक आदर आणि uh, मला माहीत नव्हतं मी स्वतःला मला माहीत नव्हतं की मी इतकी जेल होणार आहे ह्या सगळ्या म्हणजे मला पल्लू बिल्लू आपण मतलब पता ही नाही ना आपल्याला आयुष्यात कधी ही कॉन्सेप्ट आपल्याला माहीत नाहीये पण तिकडे यू आर टेकिंग पल्लू आणि काय पण त्याच्यामध्ये पण एक रोमॅन्टिसिजम आहे त्याच्यामध्ये पण एक गंमत आहे सो आय एक्सप्लोअर दॅट आणि बाकी आता माझ्या फॅमिलीला पूर्ण माहिती की ॲम अन ॲक्टर सो आता त्यांचा था अभी तुम तुम्हाला जैसे तुम्ही सासूने बोलवलं तर किती दिवसाची सुट्टी काढून जाण्याची तुला मी सांगू का तिकडे गेल्यावर तुम्ही पंधरा दिवसाची सुट्टी नाही काढली तर पॉसिबल नाही बट तुम्हाला आमच्याकडे ही पद्धत आहे म्हणजे दरवर्षी कुणाचं तरी लग्न असतं आणि आमच्याकडे लग्न म्हणजे काहीही झालं किती पण मेजर इमर्जन्सी पण तुम्ही लग्न चुकू शकत नाही यू कांट, म्हणजे एकदम असं आयुष्यभरासाठी रुष्ट आहेत ले लोक असं होतं तर मी आता माझ्या लग्नानंतर मी खूप लग्न केली मग माझ्या देवरचं लग्न झालं लग, मग माझ्या नंडेचं लग्न झालं असा अशी खूप लग्न अशी केली तर तुम्ही लग्नाला जेव्हा जाता ना तिकडे तेव्हा तुम्हाला शोट शॉर्ट तुम्हाला माहीत पाहिजे की तुम्हाला बारा ते पंधरा दिवसाची सुट्टी काढायला पाहिजे मग त्याच सासूबाईंना जे माझ्यासाठी करायचं असतं तेही त्या करतात सो so, इट इज फिफ्टीन डेज का प्रोग्रॅम तू किती पण तू असं ठरवलंस की मी सहा दिवसाचा करते मी बोलले की रिटर्न तिकीट आहे तो हां तो धीरू हां बस वो कट करवा लो तिकीट बस रद्द करवा लो उसमें क्या है ऐसा कर लो रद्द करवा लो अभी तो इतनी दिन बाद आई है स्मिता आनी दे लव मी लॉट खूप खूप प्रेम करतात ते आणि त्यांच्याकडे हे असे संगीत आणि सगळे आर्ट आर्ट म्हणजे त्यांच्याकडे आर्टिस्टिक लोक आहेत म्हणजे खूप आहे त्यामुळे मग मी डान्स करते किंवा मग मी गाते मुझे। <laughs> मुझे गात <नहीं। laughs> ममी गाते म्हणजे त्यांना वाटतं मी गाते म्हणून मी गात नाही पण मग मी काही गाते भजनं मग मी आता एक सात आठ भजनं पाठ करून ठेवली आहेत कधी पण असं कारण कुणाच्याही आणि मी बसतच त्या मुलीकडे बघत असते की आता हिला गाणं गायला लावणार आणि आता ही मुलगी काय पण त्या मुली ट्रेंड असतात या ते रे ना सगळ्या गाय बन्नी असं वगैरे मला एक गाणं ऐकायचं अरे यार पण मी एक तिकडे तो ट्रेंड मोडायचा पद्धत पद्धत केली तिकडचं एक लोकसंगीत आहे ते कहन लगे मोसे बब्बा एरी बहू कहन लगे मोसे बब्बा कहा गो चिलम तमाखू को डब्बा कहाँ गो चिल्लम तमाखू को डब्बा पान खाए से लार चुवत है पान खाए से लार चुवत है खेनी को लग गो धब्बा एरी बहू खे को लग धब्बाऊ चिल्लम तमाखू को डब्बा कहा चिल्लम तमाखू को डब्बा शिकली आहे तिकडे पूर्ण अर्थ मला म्हणजे मला थोडं कळलं हा मला ऐकायचं आहे पण माझ्या प्रेक्षकांना सांगण्याचं म्हणजे केहन कहन लगे मोसे बब्बा म्हणजे माझे सासरे म्हणायला लागले एरी भाऊ कहा गो चिल्लम तमाखु गो माझे सासरे मला विचारतात की मला चिल्लम तमाखू को डब्बा कहा गया तर ऍक्च्युली ते सासऱ्यांना चिलम तमाखूचा डब्बा देता देता तिला खायची आहे थोडीशी असा दिस इज द लॉजिक मग पानखा से लार चुवत आहे को लग्ग ढब्बा मतलब त्याचा तू तू कुठेतरी डाग लागेल त्याचा किंवा काय होईल त्याचं सो so इट इज ऑल लोकसंगीत अशी खूप गाणी आहेत गं तिथे खूप 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 गाणी जिजा जीजा जय्यो ना आज गोरे तुम्हें कॉल है जीजा जयो ना आज तुम्हें कॉल है मंगोडन को डॉल है अस मन मे जीजाजी आज जाने की जरूरत मत करना क्योंकि आज घर पे मंगोडिया बनी है तो मंगोडिया कैसे खा बिना छोड़ के मतलब कैसे जाओगे आप सो लॉर्ड ऑफ सॉन्ग जला मैं जाना रिवाइव करते पटकन अभी सगैं रिवाइव करते गाँवी मैं तक मजा वालते जेव मी गाँवी गाते थँक सो मच मजा आली आणि मी ही पंधरा दिवसाची सुट्टी काढून जाणार आहे आणि परत तू तिकडे ओला करणार नाहीस तिकडे अशी पल्लू पिल्लू मध्ये असते जर म्हणजे नातेवाईकांकडे गेलो घरात नाही अर्थात पण पल्लू पिल्लू मध्ये असते आणि तू यू विल गेट मॅड यू तू यू विल सी डिफरेंट कॅमेरा ठेवायचा बरोबर आणि सगळं कॅप्चर करायचंय म्हणजे अजून कशा पद्धतीने तुम्ही तिथे उल्लू बनवत हे मला जाणून घ्यायचं सगळे इतके ट्रेंड झालेत ना आता नाही तुम्ही उल्लू बनवू शकत त्यांना आता खूप ट्रेंड झाले सगळे <laughs> कशा पद्धतीने चीटिंग करून काय काय करून ते सगळं मला बघायचं आय नो आय नो आय नो थँक्यू सो मच ताई आणि नक्कीच तुम्हालाही बॅक टू यू पी तुम्ही छानचं गेलात आणि तुम्हालाही आठवणीला उजळ्यातून बरं वाटलं आय नो थँक्यू सो मच